कोपरखैरणेमध्ये डीमार्ट इथे मालवाहतूक करणारा खासगी वाहतूकदार राजू राठोड याच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर डीमार्ट पुन्हा सुरू केलं. तुर्भी इथल्या गोडाऊनमध्ये राजू राठोड यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर डीमार्ट प्रशासनाकडे भरपाईची नातेवाईकांनी मागणी केली. मृताच्या कुटुंबियांचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कामगार संघटनेनं आंदोलनात सहभाग घेतला. बातमी हृदयाचा थरका पुडवणाऱ्या एका अपघाताची. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ नाझर कॉर्नर इथे अपघात झाला. खंडाळ्याकडून लोणावळ्याकडे येणारी कार उलटली. गाडी जवळपास 5 वेळा उलटल्याचं सीसीटीव्हीत दिसते. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाझर कॉर्नर अपघातप्रवण क्षेत्र झालंय असं आता वाटायला लागले. पालघर मनोर रस्त्यावर विटांचा ट्रक उलटून 2 मजुरांचा मृत्यू झाला तर 5 मजूर गंभीर जखमी झालेत. वाघोबा घाटात हा अपघात झालाय. जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यात शिंदेवाडी गावाच्या हद्दीत कलिंगडानं भरलेल्या टेम्पोला अपघात झालाय. यात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. पण ही दुर्दैवी घटना घडूनही लोक मात्र अपघातग्रस्त वाहनातून कलिंगड पळवण्यात गुंग होते त्याचा व्हिडिओ समोर आलाय. पोत्यात, पिशवीत, हातात, गाडीवर शक्य त्या पद्धतीने लोकांनी तब्बल 50,000 कलिंगड चोरली. विरार पश्चिमेकडील एमबी इस्टेट परिसरात गटारात पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यात प्राणीमित्रांना यश आलंय. गाय रस्त्याच्या कडेला चालत असताना अचानक उघड्या गटारात पडली. याबाबतची माहिती प्राणीमित्र मितेश जैन यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येत अग्निशमन दलाच्या मदतीनं गायीला सुखरूप बाहेर काढलं. मृत्यूच्या दाढीतून सुटका कशी असते हे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका बेडकानं सापाच्या तोंडातून स्वतःची सुटका करून घेतली. सापानं या बेडकाचा पाय पकडला, मात्र स्वतःला वाचवण्यासाठी बेडकानं गेटचा आधार घेतला आणि सर्व शक्ती पणाला लावून गेटवर चढला. सापाच्या तोंडातून पाय सुटताच बेडकानं धूम ठोकली आणि स्वतःचा जीव वाचवला. नाशिक जिल्ह्यात दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींना उन्हाळ्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या खरवळ गावात अशीच परिस्थिती आहे. खरवळ गावात पाण्यासाठी लोकांना विहिरीत उतरून जीवाशी खेळ करावा लागतोय. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरतीय. तर दुसरीकडे जी चोवीसासनं दाखवलेल्या नाशिकच्या महादरवाजा मेट गावातील पाणी टंचाईच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झाले. जिल्हा परिषदेचे अभियंते, प्रांत आणि स्थानिक ग्रामसेवक गावात तळ ठोकून आहेत. 3 दिवसात गावात 4 कोटी रुपये खर्च करून तातडीनं पाणी योजना तयार केली जाते. तसंच जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या असलेली गावं शोधण्याचेही आदेश दिले. नांदेड शहरात पाण्याची कमतरता असताना व्हॉलीबॉल कोर्टला चक्क अग्निशमन दलाच्या बंबानं पाणी दिलं जात आहे, त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करतात. 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाऊ शकतो एवढा पाणीसाठा प्रकल्पात आहे, पण पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. अशातच व्हॉलीबॉल कोर्टला अग्निशमन दलाच्या बंबानं पाणी देऊन पाण्याचा अपव्यय केला जातोय. पुण्यात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. पालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट झालेल्या मांजरी गावासह इतर 23 गावांना पाणी पुरवठा नीट होत नाहीये. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय. नाशिकच्या सातपूर परिसरात पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय, त्यामुळे सातपूर परिसरात उद्या सकाळी पाणी पुरवठा बंद असेल. सातपूर प्रभागातल्या 8, 9, 10 आणि 12 मधल्या काही भागात उद्या पाणी पुरवठा होणार नाही, तर 8 तारखेला कमी दाबानं पाणी पुरवठा होईल असं पालिकेनं सांगितलंय. मुंबईकरांना यंदा पाणी टंचाई भासणार नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 135 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे ऑगस्टपर्यंत मुंबईकरांना पुरेसं पाणी उपलब्ध होईल. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे मुंबईतल्या धरणांमध्ये चांगला साठा आहे, तसंच यंदाही पाऊस चांगला राहील असा अंदाज वर्तवला आहे.
येत्या काही वर्षात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या तापमानातील वाढ 1.5 डिग्री इतकीच रोखून धरण्याचा जगभरातल्या अभ्यासक आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेला निर्धार व्यर्थ जाईल अशी भीती आहे. 2025 मध्येच हा 1.5 डिग्रीचा टप्पा गाठला जाईल आणि त्या पुढच्या काही वर्षांमध्ये त्याच्या दुप्पट 3 डिग्री इतकं तापमान वाढू शकेल अशी भीती IPCCने व्यक्त केली आहे. अकोला शहरात उन्हाचे चटके असह्य झालेत. सलग तिसऱ्या दिवशी अकोला शहरात पारा 44 अंशांच्या पुढे. अकोल्यात काल 44.2 अंश तापमानाची नोंद झाली. 44.2 तापमान जगात सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवलं गेलंय. एनएस विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय यांनी निधी गोळा करून तो हडप केल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले INS विक्रांत वाचवण्यासाठी सोमय यांनी लोकांकडून पैसे जमा केलेत. साधारणपणे 57 ते 58 कोटी रुपये सोमय यांनी जमा केले. ते पैसे राजभवनकडे देणार असल्याचं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. पण ही रक्कम राजभवनकडे आधीच नाही असं RTI मधून उघड झालंय असं त्यांनी म्हटलंय. मात्र राऊतांनी केवळ आरोप करू नये तर पुरावेही द्यावे असं आव्हान सोमय यांनी दिलंय. तर किरीट सोमय्यांवर याआधीही अनेकदा आरोप झाले पण एकाही आरोपाचा पुरावा सरकार देऊ शकलेलं नाही. त्यांनी कितीही आरोप केले तरी सोमय्या भाजप भ्रष्टाचाराविरोधात बोलणं थांबवणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. तर राऊतांवर झालेली कारवाई ही पुराव्यानुसारच झाल्याचं ते म्हणाले. भाजप आमदार नितेश राणेंनीही संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. भ्रष्टाचार करणाऱ्या संजय राऊतांना आरोप करण्याचा कुठलाच अधिकार नाही अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. राऊत सोमय्या यांच्यातल्या कलगीतुऱ्यानंतर आता शिवसेना भाजप यांच्यात पोस्टर वॉर सुरू झालंय. काल संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी भांडूपमध्ये एकत्र येत आंदोलन केलं होतं. आज शिवसेनेच्या वतीनं भाजप नेते किरीट सोमय्या यांना इशारा देणारे बॅनर भांडूप मुरुड परिसरात लावण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाबत जाणीवपूर्वक केंद्र सरकार कारवाई करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. ईडी असो की CBI असो यांचा चुकीचा वापर करून कारवाई सुरू असल्याचा निषेध करत औरंगाबादेत शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलंय. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना खासदारांनी संसदेत केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली. संजय राऊत यांची संपत्ती ईडीनं जप्त केल्यानंतर त्याविरोधात खासदारांनी घोषणाबाजी केली. यात संजय राऊत, विनायक राऊत, राहुल शेवाळे, धैर्यशील मानेश रंगबारणे आणि श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते. अनिल देशमुखांचा ताबा CBIनं घेतला. आथर रोड जेलमधून CBI अधिकाऱ्यांनी की त्यांचा ताबा घेतलाय. माजी गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप आहे. वाशिम जिल्ह्यातल्या आठवडाभरानंतर बाजार समित्या सुरू झाल्यात पण आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सोयाबीन दरात 300 ते 500-400 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यात सोयाबीनच्या दरात अनेकदा चढ उतार दिसले त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आज बंद पुकारण्यात आलाय. नांदेड शहरातल्या मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. व्यापारी महासंघ आणि सराफ संघांना बंद पुकारला. बियाणींच्या मारेकऱ्यांच्या तातडीनं शोध घ्यावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. वाशिमच्या मालेगाव इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवस चालणाऱ्या या बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह इतरही राज्यातून बैलजोड्यांनी सहभाग घेतलेला. ही स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कोयना धरणग्रस्तांना आता हक्काची जमीन मिळणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार 1 मे पासून जमीन वाटप सुरू होणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आधीचं पूर्ण काम झालं आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. वसई तहसीलदार कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला त्यामुळे कार्यालय ओस पडलं आहे. त्यामुळे 3 दिवसांपासून तहसील तलाठी आणि प्रांत कार्यालयातल्या कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसुलाच्या 22,000 कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.